स्टार्ट शिक्षक आदरणीय मुख्याध्यापक उप मुख्याध्यापिका व सर्व गुरुजन वर्ग माझे नाव रुद्रा विकास होरकर मी इयत्ता चौथी ब मध्ये शिकते आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती सांगणार आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मी आणि वडिलांचे नाव खंडोजी नवसे होते सावित्रीबाई फुले यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी 1840 मध्ये झाले सावित्रीबाई फुले शिक्षण जगतात स्मरणात आहे कारण सावित्रीबाई फुले अशा स्त्री होत्या ज्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी लढा दिला आणि त्यांना शिक्षित करण्याचे काम केले सावित्रीबाई फुले कवयित्री आणि समाज सुधारक होत्या सुरुवातीला सावित्रीबाई यांनी हळदी कुंकू समारंभ आयोजित केले त्यानिमित्ताने सर्व जातीतील स्त्रिया एकत्रित आणण्याचे त्यांनी प्रयत्न केले 1848 मध्ये भारतातील पहिली मुलींची शाळा ज्योतिरावांनी सुरू केली त्या काळात स्त्रियांना शिक्षण देण्यास विरोध होता स्त्रियांनाच त्या शिकवतात म्हणून लोकांनी त्यांच्यावर दगड शेण फेकले त्यांची निदानलस्ती केली तरीही त्या डगमगल्या नाही स्त्रियांना त्या शिकवतात सावित्रीबाई फुले लेखिका व कवयित्री होत्या त्यांनी काव्य फुले ज्योतिबांची भाषणे वगैरे इत्यादी लेखन केले स्त्री शिक्षणाचा हा बहुमान पटकावणाऱ्या सावित्रीबाई फुले 3 जानेवारी हा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो 15 मे 1848 पुण्यातील हरिजनांची मुला मुलींसाठी शाळा काढून फुले दाम्पत्याने क्रांतीचा पुढचा टप्पा गाठला सावित्रीबाई फुल्यांनी दीनदुबळ्यांना शेतमजुरांना अनाथांना विधवांना आधार दिला अपेक्षितांच्या जीवनात चैतन्य निर्माण केले त्यांनी बालविवाहाविरोधी आवाज उठवला बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले विधवांच्या केशवपणाला विरोध केला सावित्रीबाई फुले यांचे निधन 10 मार्च 1897 रोजी झाले अशा या महान ज्ञानज्योती यांना माझा कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद